पुढे दिव्य आहे आणि त्याच्यामध्ये आणि असा आडमुठेपणा केला तर कसं चालणार? ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये साईड लगेच आहे. संध्याकाळची वेळ निवडली आहे जाण्यासाठी, कारण एक वेळेस ट्रॅफिक परवडेल पण गर्मी नाही परवडणार. आणि अशी माणसं काही येत आहेत त्यांना असं वाटतं की फार शहाणपणा करत आहेत ते रॉंग साईडने, कारण त्यांना माहिती आहे पुढे ट्रॅफिक आहे, महिंदरचा ब्रिज आहे त्याच्यावरती ट्रॅफिक असणार आहे, त्यामध्ये आधीपासूनच शहाणपणा करून या साईडने काढत आहेत गाड्या. आज पब्लिक हॉलिडे आहे असूही शकते पण जास्त गाड्या दिसत नाही आहेत. हा लोकांचा शहाणपणा असेल कदाचित खालून गाडी काढून रॉंग साईडने पुढपर्यंत न्यायची असावी. ह्या इथे गाड्या चालवताना फार सांभाळून चालवाव्या लागतात, कारण तुम्ही बघा इकडे रस्ते अडवलेले आहेत दोन लेन मधनं पास करण्यासाठी, तरी पण तुम्हाला दिसेल की गाड्या इकडनं तिकडे येतात आणि फार अडचण होते, ॲक्सिडेंट्स पण होतात. तसे नोटिफिकेशन पण लावलेले आहेत जागोजागी, त्याचा फायदा होतोच असा नाही, कारण ते व्हिजिबल असणं किंवा ते दृष्टिक्षेपात असणं पण गरजेचं असतं आणि त्यामध्ये फार गडबडी होते. रस्ता चांगला आहे, रस्त्यामध्ये काही अशी खोट नाही आहे ना, खड्डे आहेत. हे बघा, हे असे अचानक दुसऱ्या लेनमध्ये आहेत, इंडिकेशन न देता स्ट्रेट. हेल्मेट नाही घातलंय, तो हायवेला आहे. माझा स्पीड सध्या 45 दरम्यान आहे आणि त्याने मला असं ओव्हरटेक केलेलं आहे जसं त्याचा स्पीड असावा की जवळपास 70 ते 80 स्पीडला असेल. हेल्मेट नाही घातलेलं आहे. इम्पल्स सर्वात आवडती बाईक, म्हणजे सर्वात आवडती बाईक अशी बाईक घ्यायची होती. मी वाट बघत होतो की टू फिफ्टी सी सी मध्ये येणार होती असं मी ऐकलं होतं, की 200 सी सी मध्ये येणार होती पण अजून लॉन्च झाली नाही. मी फार वाट पाहिली, जवळपास एक वर्ष वाट पाहिली ही गाडी कुठेतरी मिळेल किंवा रिलॉन्च होईल पण नाही मिळू शकली. मला त्याच्यामध्ये कुठेही खोट काढेल अशी खोट काढावी अशी, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं काहीच सांगू शकत नाही. अपरोड ऑन रोड त्याच्यानंतर मग ती गाडी तुम्ही लॉंग ड्राईव्हला पण घेऊ शकता, लॉंग राईडला पण घेऊ शकता. अमेझिंग बाईक. आणि तशीच ही पण आहे, फक्त ऑफ रोड नाही घेऊन जाऊ शकत, तेवढासा ग्राउंड क्लिअरन्स नाही आहे.
पाण्याला गेला असावा किंवा टँकरचं इथे हे दिसतंय पाणी सांडवत गेलं तो अक्षरशः. आणि हे कदाचित एक अपघाताचा प्रसंग पण इथे होऊ शकतो, कारण पाणी आणि ऑइल, ऑइल म्हणजे आपल्याला असं वाटतं की ऑइल फार भरपूर प्रमाणामध्ये पाहिजे. एक गाडी हे व्हायला, स्कीट व्हायला पुरेसं हे आहे. बोललो नव्हतो हा पाणी सांडवत चालला हरामखोर. आपल्या राज्यामध्ये बरीचशी गावं पाण्यापासून वंचित आहेत आणि हा अगदी निर्लज्जासारखा किंवा ह्याच्या मालकाने गाडी ती वॉटर टँकर असा ओतप्रोत भरलेला आहे आणि तो असा सांडवत चालला आहे असं ह्याच्याकडे 15-20 तलाव असावेत आणि ह्याच्या आधी याचा बंधू पण इकडनं गेला असावा, कारण हा तर सांडवतच आहे आणि त्या बंधूंनी पण सांडवत चाललेला आहे असं जवळपास.
फुटेल तुटेल ते. चाळीस पन्नास करत जायचंय.